एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. याचा परिणाम तळोदा तालुक्यासह शहरावर देखील मोठा झाला आहे. इतर तालुक्यांसह तळोदा तालुक्यातील देखील सर्व व्यवहार या संचारबंदी काळात बंद राहणार आहेत. यावेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंना मुभा देण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी 1 वाजेपर्यंत भाजीपाला, दूध, किराणा व शेतीउपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी सूट दिली आहे. तळोदा शहरातील नागरिकांना भाजीपाला व किराणा घेण्यासाठी सूट दिलेल्या वेळेत एकच गर्दी केलेली दिसून आली. यात मात्र 1 वाजेनंतर संपूर्ण तळोदा शहर सुन्न झाले होते. मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. कुठेही कोणीही फिरताना आढळून आले नाही. संचारबंदीला मिळालेला प्रतिसाद नागरिकांची जागरूकता दाखवतो. एनडीटीव्हीसाठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा, प्रतिनिधी.